महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्यातला एकही थेंब गुजरातला जाऊ देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलंय. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी दमणगंगा पिंजार नदीजोड प्रकल्पातील पाणी महाराष्ट्रालाच मिळणार असल्याचं स्पष्ट केलं. त्याचबरोबर टोलच्या महत्वाच्या मुद्द्यावरही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलंय. महाराष्ट्र टोलमुक्त करायचाच आहे आणि त्यासाठी कोर्टात लढावं लागलं तर कोर्टात लढू पण टोलमुक्ती करू असं त्यांनी म्हटलंय. आधीच्या सरकारनं कंत्राटदारांबरोबर कोणकोणते करार केले ते आम्हाला माहिती नव्हते, मात्र टोलमुक्तीसाठी गरज पडल्यास कोर्टातही जाऊ असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तसंच जोपर्यंत सेना भाजप सरकार सत्तेवर आहे तोपर्यंत मराठी माणसाच्या बाजूनच सरकार उभं राहील आणि मराठी माणूस मुंबई बाहेर जाणार नाही याची काळजी घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. अकारण विरोधी पक्षाच्या माध्यमातून असा आरोप लावण्यात येत होता की दमणगंगा पिंजामध्ये महाराष्ट्राच्या हिश्श्याचं पाणी गुजरातला जात आहे. दमणगंगा पिंजामध्ये संपूर्ण 75% जो महाराष्ट्राचा हिस्सा आहे तो महाराष्ट्राला मिळतो आहे, जो गुजरातचा हिस्सा आहे तो गुजरातला मिळतो आहे. आणि एवढंच नाही तर हा संपूर्ण हिस्सा मुंबईला दिल्यानंतर वैतरणाचं पाणी हे गोदावरीमध्ये आणण्याचा निर्णय देखील आम्ही घेतलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचं पाणी कुठेही कोणाला दिलेलं नाही. टोलच्या संदर्भात आज मी सांगितलं की ज्या प्रकारचे करारनामे गेल्या सरकारने केले आहेत अनेक टोलमध्ये बायबॅकच त्यांनी ठेवलेला नाही. अशा प्रकारचे अनेक चुकीचे आणि तांत्रिक दोष असलेले करारनामे हे सरकारने मागच्या काळामध्ये केलेले आहेत. त्या सगळ्या करारनाम्याचा आम्ही अभ्यास करतो आणि महाराष्ट्रामध्ये लोकांना जाचक टोलमधनं या ठिकाणी कसं काय मुक्त करता येईल या संदर्भातली आम्ही योजना तयार करतो. मात्र अशा प्रकारचे करारनामे का करण्यात आले हा सवाल देखील आज मी उचलला आहे. या मार्गिकेवर एकूण 27 बिल्डिंग्स त्या ठिकाणी येत आहेत, ज्या बिल्डिंगमध्ये 777 कुटुंब राहतात. यातली बहुतांश कुटुंब ही मराठी आहेत आणि म्हणून या 777 कुटुंबांना त्याच ठिकाणी त्याच्यापेक्षा चांगलं बांधकाम करून आम्ही त्यांचं पुनर्वसन करणार आहोत. कुठल्याही परिस्थितीत या मेट्रो 3 माध्यमातून मराठी माणूस विस्थापित आम्ही होऊ देणार नाही. त्यासोबत ज्या झोपडपट्ट्या त्या ठिकाणी जवळपास 1700 झोपड्या येत आहेत त्यांचं देखील MUTP 2 निकषाप्रमाणे जवळच आम्ही पुनर्वसन करणार आहोत. एकूण 13 जमीन याला फक्त लागणार आहे आणि त्यामुळे मेट्रो 3 मराठी माणसाला कुठल्याही परिस्थितीत उद्ध्वस्त होऊ देणार नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.